Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Thank you, Lord Jesus. आपले पवित्र हात वर करून प्रभूचे आभार मानूया. तुम्ही आणि मी जिवंत देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत. आपलं हृदय प्रभूसाठी उघडा आणि प्रभूला सांगा की प्रभू माझ्या हृदयाशी बोल. शेवटच्या दिवसांमध्ये माझा विश्वास बळकट होते. या शेवटच्या दिवसांमध्ये प्रभू मला तुझा आवाज ऐकणारा बनव, जेणेकरून मी विश्वासात कमजोर होणार नाही पण विश्वासामध्ये स्ट्रॉंग बनेल आणि प्रभू मध्ये मी मजबूत बनेल. प्रभूला सांगा की प्रभू माझं हृदय कठीण होऊ देऊ नको, जेणेकरून तुझा आवाज मला ऐकू येणार नाही पण माझं हृदय प्रभू तुझं वचन ऐकायला आणि स्वीकारायला तयार असू दे. धन्यवाद प्रभू. थँक्यू. धन्यवाद प्रभू. महेश घेऊन आपले डोळे बंद करूया. तुम्ही जिथे कुठे असताल आपले डोळे बंद करा. प्रभूची नजर त्या ठिकाणी तुमच्यावरती आहे. जिथे कुठे तुम्ही असताल आपली नजर प्रभूकडे लावा. त्याने वचन दिलंय, तो आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि तो विश्वासू देव आहे. तो विश्वासू देव आहे. Worship you Lord, we worship you. Hallelujah. Gaye ho Sara, tu raja ho ka hey raja, tere mahima ho vishwa, tu hai prabhu. वेलकम होली स्पिरिट. पवित्र आत्मा तुमचं स्वागत आहे. सुखे आसमान महिमा गाए जमीन हो येशु मसीह तेरे जैसा शेखला बांधे बे लसे प्रेहर न हाली बो शेखला बांधे बे महिमा महिमा अपने पवित्र हाथ पर करिया हम गाए हो हमें पापों से हमें पापों
स्वर्गीय पित्या, आम्ही चर्च म्हणून प्रभू येशूच्या नावात एकत्र येत आहोत. तुझं हे चर्च आहे, तुझे हे लेकर आहे. आणि थँक्यू फादर गॉड की तू आम्हाला तारण दिलंय, तू आम्हाला तुझे लेकर बनवलंय. तुझी विपुल कृपा आमच्यावरती आहे फादर. आम्ही ज्या देशात राहतो त्या देशाचा आम्हाला अभिमान आहे, भारत देशाचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही प्रार्थना करतो आमच्या देशाला आशीर्वादित कर, आमचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आशीर्वादित कर, आमच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आशीर्वादित कर. आणि फादर आमच्या देशाची उन्नती होऊ दे, भरभराट होऊ दे, आणि आमच्या देशात शांती व आनंद असू दे. थँक्यू फादर, धन्यवाद पिता. आमच्या नेत्यांना आशीर्वादित कर फादर. इस्रायल देशासाठी मी विशेष प्रार्थना करतो की लढाई थांबली जाऊ दे, आणि तुझे इस्रायल लेकर सुखी व समाधानी असू दे फादर. मी प्रार्थना करतो नदी सारखी शांती इस्रायल देशात वाहू दे, आणि तुझं गौरव होऊ दे. पवित्र आत्मा तू आमच्याशी बोल, प्रत्येक वचन तुझ्या लेकरांना समजणार, आत्मिक डोळे उघडणार आणि ख्रिस्ताकडे घेऊन येणार असू दे. आणि फादर जो ऐकेल आज तो ख्रिस्ताच्या जवळ येऊ. थँक्यू फादर, थँक्यू पवित्र आत्मा, तू इथं आहे आणि तू बोलणार आहे. एक व्यक्ती रिकामा नाही जाणार, कारण तू वचन पाठवतो आणि आरोग्य देतो. आणि थँक्यू, तुझं वचन वेगाने धावत. आम्ही तुला धन्यवाद देतो आणि प्रभू येशूच्या नावात आम्ही मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आय सेड प्रेज द लॉर्ड. बिलीवर, तुम्ही आणि मी जिवंत देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत आणि प्रभू येशू लवकर येणार आहे. किती लोकांना माहित आहे की प्रभू येशू लवकर येणार आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस प्रभू येशू येईल, बायबलचं वचन सांगतं की आपण सगळे लोक एका क्षणात निमिषात बदलले जाऊ. धन्य ते लोक जे प्रभू येशूच्या येण्याची वाट पाहतात. हालेलुया. किती लोक प्रभूच्या येण्याची वाट पाहत आहेत. कारण बायबल सांगतं की आपण सगळे लोक त्याच्याबरोबर राहायला जाणार आहोत, आणि ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस आपण सगळे लोक गौरवी शरीर धारण करू. आणि बायबलमध्ये लिहिलंय की तिथं अश्रू नाहीये, तिथं रडणं नाहीये, तिथं अपयश नाहीये, तिथं आपण सगळे लोक येशूबरोबर राहणार आहोत. हालेलुया, हालेलुया. खूपशे लोक म्हणत असतील की पास्टर तुम्ही साक्ष का घेत नाहीये. आमच्याकडे खूप मोठमोठ्या साक्षी आहेत. yes. नक्की आहे, त्या दिवसात आपण घेणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या साक्षी तुमच्या शेजाऱ्यांना तुम्ही नक्की सांगू शकता. चर्च मध्ये जाण्या अगोदर 3-4 लोकांना तरी तुमच्या साक्ष सांगून जा, आणि देवबाप तुमच्या साक्षीद्वारे दुसऱ्याला आशीर्वाद करेल. आणि येत्या दिवसात देवाच्या इच्छेनुसार आपण बरोबर साक्षी सांगणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक आपल्या पास्टरसाठी, आपल्या आमच्यासाठी प्रार्थना करतात रोज अन रोज. yes.
हालेलुया हालेलुया बोला माझ्या मागे नीतिमानाची प्रार्थना नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यासाठी खूप प्रबळ असते खूप प्रबळ असते आणि देव माझी रोज प्रार्थना ऐकतो आणि देव माझी रोज प्रार्थना ऐकतो हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया विश्वासू लोकांनी प्रार्थना करणं किंवा सोडलं नाही पाहिजे यस कारण बायबल मध्ये लिहिले की देव त्यांच्या प्रार्थनेद्वारे 100% कार्य करतो यस आमेन हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया थँक्यू परत एकदा तुम्ही आमच्यासाठी खूप उपास प्रार्थना केल्या आणि करत आहात पण हे काम इथंच नाही संपणार प्रभू येशू पर्यंत चालू राहायला पाहिजे हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड यस हालेलुया माझी इच्छा आहे की आपल्याकडे जे प्रे टावर आहे देवाने दिलेलं तुमच्यातल्या काही लोकांनी तुम्हाला जर घरामध्ये प्रार्थनेसाठी संधी नसेल तर तुम्ही इथे येऊन करू शकता वर्शिप टावर आपण बांधलंय माझी इच्छा आहे की देवाला इथून 24 तास स्तुती आराधना गेली पाहिजे आणि जेवढी स्तुती आराधना तुमच्या आणि माझ्याद्वारे स्वर्गात जाईल बायबल मध्ये लिहिले की देव त्याच्या लोकांच्या स्तुती आराधनेमध्ये वस्ती करतो हालेलुया हालेलुया आय सेड हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड कमॉन बोलूया माझ्या मागे धन्यवाद प्रभू धन्यवाद प्रभू तू माझ्यासाठी प्रार्थना भवन उघडलेला आहे तू माझ्यासाठी प्रार्थना भवन उघडलेला आहे तू माझ्यासाठी आराधना भवन उघडलेला आहे तू माझ्यासाठी आराधना भवन उघडलेला आहे मी त्याचा उपयोग करणार आणि मी त्याचा उपयोग करणार प्रभू येशूच्या नावामध्ये प्रभू येशूच्या नावामध्ये हालेलुया हालेलुया सो तुम्ही आणि मी शेवटच्या दिवसात आहोत यस आणि मी नेहमी सांगतो जिवंत देवावरचा विश्वास केव्हाच गमवायचा नाही Yes. मेबी तुमचं घर तुम्ही गमवताल गमवलं असेल या तुमचं काम धंदा तुम्ही गमवला असेल या तुमचे जवळचे लोक तुम्ही गमवले असतील या काही गमवलं असेल आणि तुम्ही शून्य झाला असताल नाही होणार केवळ तुम्ही शून्य पण झाला असताल पण तुम्ही जर जिवंत देवावरचा विश्वास कायम ठेवला आणि तुमचा विश्वास जो देवावर आणि देवाच्या वचनावरती आहे तो केव्हा सोडला नाही देव जे गमवलंय त्याच्या 100% तुम्हाला परत देईल आमेन हालेलुया हालेलुया बोलूया माझ्या मागे माझा विश्वास जो जिवंत देवावरती आहे जो जिवंत देवावरती आहे आणि त्याच्या वचनावरती आहे आणि त्याच्या वचनावरती आहे तो मी केव्हाच गमवणार नाही तो मी केव्हाच गमवणार नाही माझ्या विश्वासाचं मोठं प्रतिफळ मला आहे कारण माझ्या विश्वासाचं मोठं प्रतिफळ मला आहे हालेलुया हालेलुया केव्हा केव्हा तुम्हाला असं वाटेल की पास्टर गोष्टी घडतच नाही प्रार्थना करून या देवाचं वचन बोलून किंवा पास्टर गोष्टी का घडत नाही तरी देखील विश्वास ठेवा यस कारण प्रभूला माहितीये तुम्हाला कुठवर घेऊन जायचं आणि परत एकदा कसं उभं करायचं आमेन हालेलुया यस आमेन बोलूया माझ्या मागे प्रभू येशू माझी सुरुवात आहे प्रभू येशू माझी सुरुवात आहे तो माझा शेवट आहे आणि तोच माझा शेवट आहे त्याला माहितीये मला कसं सांभाळायचं त्याला माहितीये मला कसं सांभाळायचं माझा विश्वास देवापुढे अत्यंत महत्वाचा आहे माझा विश्वास देवापुढे अत्यंत महत्वाचा आहे केव्हाच विश्वास गमवू नका यस परिस्थिती काही असो तुमचा विश्वास अत्यंत मौल्यवान आहे यस आमेन म्हणून असं लिहिलंय जर तुम्ही 1 योहानाचा 5वा अध्याय काढला देवाच्या वचनाकडे येऊया जॉन चॅप्टर 1 जॉन 1 योहान 5वा अध्याय 4 आणि 5 वचन प्लीज क्यू बाकून देवाच्या वचनाकडे या 1 योहान 5वा अध्यायामध्ये आपण आहोत आणि प्लीज 4 आणि 5 वचनाकडे आपण येऊया प्लीज या देवाच्या वचनाकडे व्हॉलंटियरनी पहा की जे लोक येत आहेत मी तुम्हाला काल देखील सांगितलं तुम्ही त्यांना बसवायचं हे करा कारण जे काही ओके 1 मिनिट सर्वांनी काढलं सर्वांना मिळालं ओके प्लीज लक्ष द्या 1 योहान 5वा अध्याय 4 आणि 5 वचन अति महत्वाचं वचन प्लीज वाचूया कारण जे काही देवापासून स्क्रीनवर या प्लीज वाचूया कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगाला जिंकते बायबल सांगतं आपण देवापासून नवीन जन्मलेले आहोत हालेलुया हालेलुया की लोकांना माहित आहे की ज्या दिवशी तुम्ही प्रभू ईश्वर विश्वास ठेवता बायबल मध्ये लिहिलंय की आपला नवीन जन्म होतो आपला नवीन जन्म होतो आपण अंधारातून प्रकाशाकडे येतो समज मी आरा आपको आत्म्यामध्ये तुमचा जन्म होतो ना पुढे वाचूया ऐका परत एकदा सिस्टर कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगाला जिंकते ते जगाला जिंकते आणि जगाला जिंकणारा जय आणि जगाला जिंकणारा जय तो हाच आहे तो हाच आहे म्हणजे आपला विश्वास म्हणजे आपला विश्वास यस आमेन वन मोर टाइम मी 3 वेळा वाचेल आणि चर्चने लक्षपूर्वक लक्ष द्या
प्लीज लक्ष द्या, वाचूया परत एकदा. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे, जे काही देवापासून जन्मलेले आहेत, म्हणजे तुम्ही आणि मी देवापासून जन्मलेले आहोत, ते जगाला जिंकते. ते जगाला जिंकते. जगाला जिंकते पुढे असेल लय. आणि जगाला जिंकणारा जय, आणि जगाला जिंकणारा जय तो हाच आहे. तो हाच आहे म्हणजे आपला विश्वास. म्हणजे आपला विश्वास. परत एकदा, थर्ड टाइम, तिसरी वेळेला वाचत आहोत. लक्ष द्या, तुमचा विश्वास किती महत्त्वाचा आहे. प्लीज वाचूया. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे, ओके, ते जगाला जिंकते. ते जगाला जिंकते. ते जगाला जिंकते. म्हणजे सगळ्यांना लक्ष, ते जगाला जिंकते. ते परिस्थितीला जिंकते. ते प्रत्येक त्रासाला जिंकते. ते प्रत्येक दुरात्म्याच्या शक्तीला जिंकते. त्या जगातल्या प्रत्येक व्यवस्थेला जिंकते. तुमचा विश्वास. यस आमेन. तुमचा विश्वास. यस. म्हणा, माझा विश्वास. माझा विश्वास जिवंत देवावरती आहे. जो जिवंत देवावरती आहे तो जगाला जिंकणारा आहे. तो जगाला जिंकणारा आहे. प्रत्येक परिस्थितीला जिंकणारा आहे. प्रत्येक परिस्थितीला जिंकणारा आहे. प्रत्येक वाईट गोष्टीवरती विजय मिळवणारा आहे. प्रत्येक वाईट गोष्टीवरती विजय मिळवणारा आहे. माझा विश्वास मौल्यवान आहे. माझा विश्वास मौल्यवान आहे. देव माझ्या विश्वासाचा मान करतो. देव माझ्या विश्वासाचा मान करतो. मोरीच्या दाणे एवढा जरी विश्वास असेल. मोरीच्या दाणे एवढा जरी विश्वास असेल. देव माझ्या विश्वासाचा मान करतो. देव माझ्या विश्वासाचा मान करतो. हालेलुया. हालेलुया. परत एकदा वसूया. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे, जे काही देवापासून जन्मलेले आहे, ते जगाला जिंकते. ते जगाला जिंकते. आणि पुढे असं लिहिलंय, आणि जगाला जिंकणारा जय. आणि जगाला जिंकणारा जय तो हाच आहे. तो हाच आहे म्हणजे आपला विश्वास. म्हणजे आपला विश्वास. हालेलुया. हालेलुया. केव्हाच देवावरचा विश्वास गमू नका. आणि शैतानाला माहित आहे, शैतान तुमच्या कशाच्याही मागे नाहीये. शैतान बिलिव्हर लोकांच्या एकच गोष्टीच्या मागे, त्यांचा विश्वास केव्हा कमी करायचा. Yes. त्यांच्या विचारावरती आणि विश्वासावरती कसा ताबा मिळवायचा हे शैतान मागे. कारण एकदा का विश्वास कमी झाला देवावरचा आणि त्याच्या वचनावरचा, तुम्ही जे आहात देवामध्ये उत्तर मिळू शकत नाही आणि तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. कारण देवावरचा विश्वासच तुम्हाला सर्व मिळवून देणार आहे. Yes. लोकांना देवाचं वचन कळत आहे. म्हणा माझ्या मागे, माझा विश्वास. माझा विश्वास जो प्रभू येशूवर आहे. जो प्रभू येशूवर आहे. जो देवाच्या वचनावरती आहे. जो देवाच्या वचनावरती आहे. केव्हाच कमी नाही होणार. तो केव्हाच कमी नाही होणार. कारण शैतानाला माहित आहे. जोपर्यंत मी विश्वासात टिकून आहे. जोपर्यंत मी विश्वासात टिकून आहे. वचनावरती उभा आहे. मी वचनावरती उभा आहे. तो मला काही करू शकत नाही. तो मला काहीच करू शकत नाही. ज्या दिवशी विश्वास कमी होईल. पण ज्या दिवशी विश्वास कमी होईल. वचन कमी होईल. वचन कमी होईल. त्या वेळेला त्याच्यासाठी दरवाजा उघडला जातो. त्याच्यासाठी दरवाजा उघडला जातो. अविश्वास. पण अविश्वास शैतानापासून आहे. शैतानापासून आहे. विश्वास देवापासून आहे. विश्वास देवापासून आहे. हालेलुया. हालेलुया. आणि बायबल सांगतं, जो कोणी देवापासून जन्मला तो जगाला जिंकतो. आणि जगाला जिंकणारा जय म्हणजे तो आपला विश्वास आहे. पुढे असलेले प्लीज पुढचं वचन. येशू देवाचा पुत्र आहे. प्रभू येशू देवाचा पुत्र आहे. असा विश्वास जो धरतो. असा विश्वास जो धरतो. त्याच्या वाचून जगाला जिंकणारा कोण आहे. त्याच्या वाचून जगाला जिंकणारा कोण आहे. की लोक विश्वास ठेवतात की प्रभू येशू देवाचा पुत्र आहे. यस. नाव देवाचा पुत्र म्हणजे देव देहामध्ये. यस. हालेलुया. हालेलुया. देवाचा पुत्र म्हणजे देव देहामध्ये आला. देहामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं, जो परत एकदा सिस्टर पाचवं वचन. येशू देवाचा पुत्र आहे. देवाचा पुत्र आहे. असा विश्वास जो धरतो. असा विश्वास जो धरतो. त्याच्या वाचून जगाला जिंकणारा कोण आहे. त्याच्या वाचून जगाला जिंकणारा कोण आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगते की तुमचा विश्वास अति महत्त्वाचा आहे. यस आमेन. आज जर देव तुमच्याशी बोलतोय तर प्लीज कृपाकून ऐका. तुमचा विश्वास तुम्हाला विजय मिळवून देणारच. आमेन. तुमचा देवावरचा विश्वास तुम्हाला परत एकदा उभा करणारच. यस आमेन. तुमचा देवावरचा विश्वास जर तुम्ही सोडला नाही, घट्ट धरला आणि प्रभूला सांगितलं मी नाही विश्वास सोडणार, लक्षात ठेवा गोष्टी तुमच्या बाजूने घडणारच. आमेन. हालेलुया. हालेलुया. पण पास्टर किती वेळ. पास्टर किती वेळ. मी नेहमी सांगतो, देव तुमच्या परीक्षेच्या शक्तीच्या पलीकडे केव्हा परीक्षा पाहत नाही. यस आमेन. देवाला प्रत्येकाची शक्ती माहित आहे. Yes. देवाने प्रत्येकाला विश्वासाचं प्रमाण दिलेलं आहे. प्रभूला माहित आहे की हा कुठवर टिकू शकतो, हा कुठवर चालू शकतो, हा कुठवर राहू शकतो. प्रभूला माहित आहे. Yes. हालेलुया. 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 सो तुमचा विश्वास जो देवावरती आहे तो तुम्हाला सर्व परत मिळवून देईल. आमेन. आणि मोठ्या प्रमाणात मिळवून देईल. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांकडे देवाचं वचन, म्हणा माझ्या विश्वासाचं
माझ्या विश्वासाचं मोठं प्रतिफळ आहे, मोठं प्रतिफळ आहे, कारण मी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो, कारण मी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो. इब्रिकास पत्र 10वा अध्याय आणि आपण पुढे जाऊया. इब्रिकास पत्र 10वा अध्याय आणि प्लीज 35 वचन 35व्या वचनामध्ये आपण आहोत. इब्रिकास पत्र 10वा अध्याय आणि 35व्या वचनामध्ये आपण आहोत. वाचूया प्लीज, ऐकूया. तर ज्याचे मोठे प्रतिफळ आहे, तर ज्याचे मोठे प्रतिफळ आहे, माझ्या म्हणा ज्याचे ज्याचे मोठे प्रतिफळ आहे, मोठे प्रतिफळ आहे, हा पुढे असलेला आहे, तो आपला भरोसा, तो आपला भरोसा किंवा विश्वास तुम्ही टाकून देऊ नका, तुम्ही टाकून देऊ नका. यस आमेन. माझी इच्छा सगळ्यांनी म्हणा, माझ्या विश्वासाचं, माझ्या विश्वासाचं, माझ्या भरोशाचं, माझ्या भरोशाचं, जो देवावरती आहे, जो देवावरती आहे, त्याचं मोठं प्रतिफळ मला आहे, त्याचं मोठं प्रतिफळ मला आहे. आज ना उद्या, आज ना उद्या, विश्वासाचं बी, विश्वासाचं बी फळ आणणारच, फळ आणणारच, ते उगवणारच, ते उगवणारच, ते वर येणारच, ते वर येणारच. ते आज दिसत नाहीये, ते आज दिसत नाही, पण ते नक्की पेरलेलं आहे, पण ते नक्कीच पेरलेलं आहे. ते विश्वास मेलेला नाहीये, तो विश्वास मेलेला नाहीये, तो जिवंत आहे, तो जिवंत आहे, नक्की फळ आणणार, नक्की फळ आणणार. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगतं की हन्ना ज्यावेळेस दुःखी होती, हन्ना ज्यावेळेस सगळं संपलेलं होतं, हन्नाला कळलं की मला मुलगा नाही होणार, लेकरू नाही होणार. बायबल सांगतं एक दिवशी तिच्या सौतीने तिला खूप त्रास दिला, तिचा नवरा तिचं सांत्वन करत होता, पण हन्नेला कळलं, नो, जगातले कुणीच मला काही करू शकत नाही. एक दिवशी तिला कळलं, मला देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. यस, कमॉन, मला देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. आणि म्हणली, ती उठली आणि बायबल सांगतं ती देवाच्या घराकडे गेली. यस, ती कोणाकडे गेली? देवाच्या घराकडे. कोणाकडे गेली? देवाच्या घराकडे. तुम्ही चर्चला येता, ज्या वेळेला तुम्ही प्रार्थनेला येता, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देवाकसून तुमच्यासाठी, देवापासून, वचनापासून, पवित्र आत्म्यापासून तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आहे. यस आमेन. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून चर्चला येणारे लोक जे आहेत ते आशीर्वादित लोक आहेत. यस आमेन. ऑफकोर्स काही लोक ऑनलाईन पाहतात, प्लीज बघा, पण जर तुम्हाला चर्चला यायला जमत असेल आणि तरी देखील तुम्ही ऑनलाईन पाहताय, तुमचे आशीर्वाद तुम्ही कट करताय. हालेलुया, हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सो हन्ना म्हणाली, जर तुम्ही एक शमूएल काढलं, प्लीज बसूया, ऐका देवाचं वचन, देव कोणाशी तरी बोलणार. यस, एक शमूएल मध्ये आपण आहोत, एक शमूएल आणि पहिल्या अध्यायामध्ये आपण आहोत, प्लीज कृपा करून येऊया. एक शमूएल जुन्या करामध्ये आहे आणि पहिल्या अध्यायामध्ये आपण आहोत, प्लीज बसूया. नाव 5वं वचन प्लीज बसूया. परंतु हन्नेला तो दुप्पट वाटा दे, कारण हन्नेवर तो प्रीती करीत असे. ओके, पण परमेश्वराने तिचे गर्भस्थान बंद केले होते. हा, आणि परमेश्वराने तिचे गर्भस्थान बंद केले होते, यामुळे तिला खिन्न करण्यासाठी तिची वैरीण तिला फार चिडवी. नाव 7वं वचन आणि त्याने प्रतिवर्षी असेच केले. तेव्हा तो, तेव्हा ती परमेश्वराच्या मंदिरात जाई, तेव्हा ही तिचा तिला तसाच त्रास दे. नाव 8वं वचन म्हणून ती रडत असे व खात नसे. नाव 8वं वचन तेव्हा तिचा नवरा यल्काना तिला म्हणाला, हन्ना तू का रडतेस, का खात नाहीस, आणि तुझे हृदय का दुखीत आहे? मी तुला 10 मुलांपेक्षा बरा नाही काय? आमेन. पुढचं वचन, मग त्यांनी शिलो येथे खाणे पिणे संपवल्यावर हन्ना उठली आणि एलियाजक परमेश्वराच्या मंदिराच्या खांबाजवळच्या आपल्या सिंहासनावर बसला होता. तेव्हा ती जीवात कडू झालेली अशी होती आणि ती परमेश्वराजवळ प्रार्थना करून फार रडली. ना बायबल मध्ये लिहिले की ती दुसऱ्या कोणासमोर रडली नाही, ती कोणासमोर रडली? जिवंत देवासमोर. तिला माहित होतं की माझ्या विश्वासाचा मान देव करणार आहे. यस आमेन. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि बायबल सांगतं हन्नेने विश्वास नाही गमावला, तिला त्रास होता, तिला चिडवलं जात होतं, तिच्या विरुद्ध अनेक गोष्टी होत्या, पण बायबल सांगतं हन्ना म्हटली, मी देवाच्या घरामध्ये प्रार्थना करेल. यस आमेन. मी देवाच्या घरात प्रार्थना करेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि हन्नाला कळलं की जो देव उत्तर देतो तो देव त्याच्यावरती मी भरोसा ठेवतोय. यस, हालेलुया, हालेलुया. ती लोकांनी प्रभू ईश्वरती पूर्ण विश्वास ठेवलेला आहे. यस, आय टेल यू, तुमचा विश्वास केव्हाच तुम्हाला हरवणार नाही. आमेन. म्हणा, माझा विश्वास मला अपयशी होऊ देणार नाही. माझा विश्वास मला अपयशी होऊ देणार नाही. माझा विश्वास केव्हा मला पडू देणार नाही. माझा विश्वास केव्हा मला पडू देणार नाही. देवावरचा विश्वास आहे, जो देवावरचा विश्वास आहे, तो मला नेहमी खंबीररित्या उभा करेल. तो नेहमी मला खंबीररित्या उभा करेल. मला माहित आहे, कारण मला माहित आहे, देवाला काय आवडत असेल तर, देवाला काही आवडत असेल तर, माझा त्याच्यावरचा विश्वास, तर माझा त्याच्यावरचा विश्वास प्रभूला खूप आवडतो, प्रभूला खूप आवडतो. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. की लोक समज मी आ रहा है. बाइबल सांगता हन्ना कोणापुढे रडली? देवापुढे.
हन्ना कोणापुढे रडली? देवापुढे. आणि पुढे जर तुम्ही वाचत गेला, मला मी सर्व नाही वाचणार पण थोडे वचन प्लीज वाचूया. आणि ती नवस करून बोलली, आणि ती नवस करून बोलली, हे सैन्यांच्या परमेश्वरा. माझी आठवण करशील व तुझ्या दासीला विसरणार नाही व तुझ्या दासीला पुरुष मी त्याला त्याच्या आयुष्याच्या सर्व दिवसात परमेश्वराला देईन. आमेन. ना पा अन्ना काय म्हणती ना पुढचं वचन. आणि वस्त्राला त्याच्या डोक्यावर फिरणार नाही. आणि असे झाले की ती परमेश्वरा पुढे प्रार्थना करीत राहिली असता एलीने तिच्या तोंडाकडे लक्ष लावले. आणि हन्ना तर आपल्या हृदयात बोलत होती, तिचे ओठ मात्र हल्ले, पण तिची वाणी ऐकू आली नाही, म्हणून ती दारू प्याल्यामुळे मस्त झालेली असे असे एलीला वाटले. बायबल मध्ये ती प्रार्थना करत होती, ती रडत होती, पण जग म्हणत होत ती दारू पिलीये. नो, हन्ना ढोंग करती, हन्ना छश मंदिरात आली, पण हन्ना जी आहे ती पूर्णपणे ढोंगी आहे. जग तुम्हाला नाव ठेवेल, जग तुमच्या विरुद्ध बोलेल, तुमच्या विश्वासाच्या विरुद्ध अनेक गोष्टी केल्या जातील. का? तुमचा विश्वास कमी व्हावा. पण बायबल मध्ये लिहिलंय, देवाच्या वचनामध्ये देवाचं वचन सांगत, हन्ना जी आहे ती कोणाकडेच पाहत नव्हती. Yes. ती देवाकडे पूर्ण हृदयाने रडून प्रार्थना करत होती. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 ना पुढे असं लिहिलंय, प्लीज वाचूया. तेव्हा येली तिला म्हणाला, हा केवढ्या वेळ तू मस्त राहशील? ओके. तू आपल्या मध्ये आपल्यापासून दूर कर. हा. आणि हन्ना उत्तर करून म्हणाली, असे नाही माझ्या प्रभू. ओके. मी दुःखित आत्म्याची बायको आहे. ओके. द्राक्षरस किंवा मध्य मी प्याले नाही. हा. तर मी आपला जीव परमेश्वरा पुढे ओतला आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी आपला जीव परमेश्वरा पुढे ओतला आहे. मी आपला जीव परमेश्वरा पुढे ओतला आहे. पण मी लोकांना नेहमी सांगतो, तुम्ही जेवढं तुम्ही वैयक्तिकरित्या तुमच्या प्रार्थनेमध्ये बसता आणि आपलं हृदय देवासमोर ओतता, ते अत्यंत महत्वाचे वेळ आणि क्षण आहे. Yes. का माहितीये? बाकी सगळे लोक तुम्हाला मेबी चिडवतील, नावं ठेवतील, ढोंगी म्हणतील, पण एक देव आहे की तो तुम्हाला केव्हाच ढोंगी म्हणणार नाही. Yes, amen. तो केव्हाच तुम्हाला नावं ठेवणार नाही. तो तुमच्या विश्वासाचे प्रार्थना नक्की ऐकायला तयार आहे आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असं लिहिलं, प्लीज वाचूया. तुझी दासी दुष्टबाई आहे असे तू गणू नको. हा. कारण माझे फार क्लेश व यातना यामुळे मी येथवर बोलले आहे. पुढचं वचन. मग एली उत्तर करून बोलला, सुखरूप जा व इस्रायलाचा देव याच्या पाशी जे मागणे तू मागितले ते तो तुला देवो. ते तुला देवो. ती बोलली, माझ्या दासीवर तुझी कृपा दृष्टी होऊ दे. मग ती बायको निघून आपल्या वाटेने गेली आणि तिने खाल्ले व पुढे तिचे तोंड उदास नव्हते. प्लीज कृपा करून ऐका, हन्नेविषयी जे देवाने लिहिलंय त्यामुळे चर्च आशीर्वादित व्हावं ही देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 माहित नाही किती वर्ष हन्नेला लेकरू नव्हतं, बायबल नाही सांगत. माहित नाही किती वर्ष हन्ना दुःखी होती, बायबल नाही सांगत. माहित नाही किती वर्ष हन्नेला त्रास होता, बायबल नाही सांगत. माहित नाही हन्नाला किती वर्ष तिची सवत जाचत होती, माहित नाही. पण हन्नेने विश्वास नाही सोडला. यस. हन्नेला माहित होतं, माझा देव मला उत्तर देणारच. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही आणि मी आहोत आणि बायबलचं वचन सांगतं, अनेक लोक विश्वासापासून दूर जातील. Yes. का माहिती? कारण ते देवाकडे विश्वास देवा पुढे येण्याऐवजी प्रभूकडे वचनावरती विश्वास ठेवण्याऐवजी ते भलतीकडे पाहतील. असं लिहिलंय. तर तुम्ही एक तिमोथी चौथ्या अध्यायामध्ये आलात आणि नंतर आपण हन्नेकडे येऊया. लवकर लवकर येऊया. एक तिमोथी चौथा अध्याय आणि प्लीज कृपा करून वाचूया. एक तिमोथी चौथा अध्याय. आम प्लीज पहिलं वचन ऐकूया, देवाचं वचन. पण आत्मा स्पष्ट म्हणतो, पण आत्मा स्पष्ट म्हणतो की शेवटल्या काळांमध्ये हा कित्येक लोक विश्वासापासून निघून जातील. एवढंच वाचून फायदा नाही, पुढचं वचन वाचणं गरजेचं आहे. ज्या लबाड बोलणाऱ्या माणसाचा विवेक भाव तापलेल्या लोखंडाने डागलेला असा आहे. Okay. त्याच्या ढोंगाने ते फितवणाऱ्या आत्म्यांकडे व भूतांच्या शिकवणीकडे लक्ष देतील. भूतांच्या शिकवणीकडे लक्ष देतील. भूतांच्या शिकवणीकडे लक्ष देतील. ना प्लीज कृपाकून ऐका, भूतांची शिकवण जी काही गोष्ट तुम्हाला विश्वासापासून कमी करते ती सगळी भूताची शिकवण आहे. नाही तुम्ही नाही ऐकलं मी काय सांगितलं. Yes. की लोक ऐकत नाही. प्लीज कृपाकून ऐका, म्हणा ज्या काही गोष्टी, ज्या काही गोष्टी, जे शब्द तो माणूस असो, तो माणूस असो, सेवक असो, तो सेवक असो, कुणी असो, तो कुणी असो, जर माझ्या विश्वासात कमी होत आहे, जर माझ्या विश्वासात मी कमी होत आहे, ती देवापासूनची शिकवण नाहीये. ती देवापासूनची शिकवण नाहीये. हालेलुया. हालेलुया. म्हणून तुम्ही ज्या चर्चला येत आहे
त्या चर्च मध्ये जर तुम्ही विश्वासात वाढत नाही तर या चर्चला येऊ नका. जर तुम्ही आत्म्यामध्ये वाढत नाही तर प्लीज येऊ नका. तर तुमचा पास्टर तुम्हाला देवाच्या वचनात वाढवत नाही त्या पास्टरचं तोंड बघू नका, म्हणजे माझं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी दुसऱ्याविषयी बोलत नाही, माझ्याविषयी बोलतो. ज्या मंडळीमध्ये तुम्ही येताय त्या मंडळीमध्ये तुम्ही पहिल्यापासून तर आतापर्यंत तसेच आहात. हा, तर मंडळीकडे तुम्ही पाठ फिरवली पाहिजे. हा, पण शेवटी तुमची चूक बघितली पाहिजे. कारण बायबल सांगतो वचन पेरलं जातं, कोणी 30 पट 60 पटाने कोणी 100 पट 100 पट देत. पण प्रेस गॉड, जर तुम्ही या मंडळीमध्ये येताय मी तुम्हाला गॅरंटी देतो, ही मंडळी कुठल्या पास्टर सुनीलची नाहीये. yes. ही मंडळी प्रभू येशूची मंडळी आहे. आणि या मंडळीचा चालक आणि मालक पवित्र आत्मा आहे. yes, amen. आणि तो तुम्हाला आणि मला रोज शिकवणारा आहे. yes. हालेलुया, हालेलुया. की लोक समज में आ रहा है. मला धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. मी माझा विश्वास केव्हा गमावणार नाही, मी माझा विश्वास केव्हाच गमावणार नाही. भूतांच्या शिकवणीकडे लक्ष देणार नाही, मी भूतांच्या शिकवणीकडे लक्ष देणार नाही. जे लोक देवाच्या वचनाच्या विरुद्ध बोलतात त्यांच्याकडे मी लक्ष नाही देणार, जे लोक देवाच्या वचनाविरुद्ध बोलतात त्यांच्याकडे मी लक्ष नाही देणार. कारण ते शब्द ती शिकवण मला विश्वासात वाढवणार नाही, ती मला विश्वासात वाढवणार नाही. देवाचं वचन पवित्र आत्मा मला वचनात वाढवणार आहे, मला वचनात वाढवणार आहे. हालेलुया, हालेलुया. आणि जेवढं तुम्ही देवाचं वचन ऐकताल तुमच्या आत्म्यामध्ये 100% तुम्हाला कळेल की माझा आत्मा प्रबळ झालेला आहे. यस, आमेन. बलवान झालेला आहे. आमेन. मी कुठल्याही परिस्थिती समोर उभा राहू शकतो तेव्हा समजायचं की तुम्ही वचनात वाढलेले आहात. यस, आमेन. आणि तुमचा विश्वास बळकट आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. की लोक समज में आ रहा है. हालेलुया, हालेलुया. पुढचं वचन प्लीज वाचूया, तेच वचन. ज्या लबाड बोलणाऱ्या माणसांचा विवेक भाव तापलेल्या लोखंडाने डागलेला असा आहे. ओके. त्यांच्या ढोंगाने ते फितवणाऱ्या आत्म्यांकडे व भूतांच्या शिकवणीकडे लक्ष देतील. ना, काही दिवसापूर्वी मी एका घरामध्ये होतो. आता थोड्याच दिवसात आम्ही दोघं पती पत्नी तिथं प्रार्थनेला गेलो आणि प्रार्थनेला गेल्यानंतर मला अजब वाटलं की ते सेवक आहेत, देवाचे सेवक आहेत. त्यांनी मला प्रार्थनेला बोलवलं आणि जस मी गेलो त्यांनी मला काय विचारावं, त्यांनी मला विचारावलं की पास्टर आम्ही हे घर सोडून आम्ही हे घर विकत घेतलंय आणि मी इथं आलो आणि तेव्हापासून पास्टर आमचा धंदा बंद झाला, सॉरी आमची कंपनी ती बंद झाली, आमच्या घरावरती आजार आले, आमच्यावरती आमच्या घरामध्ये त्रास आले. सो पास्टर तुम्हाला या घरात काय दिसतं का आणि हे घर सोडून आम्ही जाऊ का? मला वाटलं की साधे लोक जर बोलले असते तर मी सहन केलं असतं, पण एक देवाचे सेवक सेविका निवडलेले असे जर बोलू लागले, ओ गॉड, तर व्हॉट टू डू. माझ्या आत्म्यामध्ये मी खवळलो आणि मी त्यांना सांगितलं, तुम्ही जरी अंधारात जगत आहात आणि तुम्ही अंधारामध्ये आहात आणि जिथं शैतान त्याच्या ठिकाणी तुम्ही आहात आणि तिथं जरी तुमचा विश्वास जिवंत देवावरती आहे तर शैतानाला पळावं लागेल आणि तुम्हाला नक्की देव 100% उंच करेल. यस, आमेन. शैतान भिंतीमध्ये राहत नाही, शैतान माणसाच्या आत्म्याच्या विरुद्ध आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो तुमच्या घरामध्ये राहत नाही, त्याला घर आवडत नाही, नाही तर त्याने खूप बांधले असते. हालेलुया. त्याला लोकांच्या जीवाच्या विरुद्ध खेळायला आवडतं आणि म्हणून तो उभा राहतो. तुम्ही फक्त म्हणलं पाहिजे उभं राहून, हे घर जिथं मी आहे त्या ठिकाणी येशू आहे. यस. त्या ठिकाणी देवाचा आत्मा आहे, त्या ठिकाणी स्वर्ग आहे, त्या ठिकाणी देवदूत आहे आणि त्या ठिकाणी पवित्र आत्म्याची आग आहे. यस, आमेन. आणि मी प्रभू येशूच्या पवित्र रक्ताखाली आहे आणि तो कुठला दुरात्मा राहू नाही शकत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मला मला घर सोडायची गरज नाही, मला घर सोडायची गरज नाही, मला जागा बदलायची गरज नाही, मला जागा बदलायची गरज नाही. जिथं मी आहे, कारण जिथं मी आहे तिथं स्वर्ग आहे, तिथे स्वर्ग आहे, तिथं प्रभू आहे, तिथं प्रभू आहे, तिथं देवदूत आहे, तिथे देवदूत आहे, तिथं स्वर्गातील सर्व आशीर्वाद आहेत, तिथे स्वर्गातील सर्व आशीर्वाद आहेत. मी का सोडलं पाहिजे? मग मी का सोडलं पाहिजे? यस. तुम्हाला असं वाटतं तुम्ही घर सोडून दुसरीकडे गेल्यावर शैतान म्हणेल ओके आता यांनी घर सोडलं, तिथं बी येईल तो, त्याला सगळे ऍड्रेस माहित आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याला सर्व पत्ता माहित आहे, माहित आहे. पण प्रेज गॉड, तो आपल्याला घाबरतो ज्यावेळेस आपला विश्वास मोठा असतो. म्हणा, शैतान मला घाबरतो, शैतान मला घाबरतो ज्यावेळेस माझा विश्वास जीवंत देवावरचा
जिवंत देवावरचा मोठा असतो, मोठा असतो. सो हन्नेला काल आणि बायबल सांगतं हन्ना म्हणाली नो मी माझा विश्वास नाही गमावणार. मला माहित आहे की ज्या देवाने मला या पृथ्वीवरती आणलंय आणि ज्या देवाच्या घरात मी आलेलो आहे तो प्रार्थना ऐकणारा देव आहे. यस आमेन. तो प्रार्थना ऐकणारा देव आहे. आणि बायबल सांगते शेवटी हन्नेला लेकरू झालं शमवेल बाळ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही वाचत गेला तर हन्नेला अजून लेकर झाले, पाच लेकर झाले. आणि बायबल सांगतं हन्ना म्हटली माझा जीव देवाला धन्यवाद देतो. यस आमेन. नाउ टेल मी जर हन्ना निराश झाली असती, हन्नेने जर विश्वास सोडला असता तर हन्नेला मिळालं असतं का? नसतं. हन्नेने प्रार्थना बंद केली असतं तर मिळालं असतं का? नसतं. नाउ टेल मी माझ्या मागे म्हणा हन्नेचा विश्वास, हन्नेचा विश्वास स्वर्गाने मान्य केला, स्वर्गाने मान्य केला आणि तिची इच्छा पूर्ण केली, आणि तिची इच्छा पूर्ण केली. तोच देव, तोच देव आज या मंडळीमध्ये आहे, आज या मंडळीमध्ये आहे. तो माझा विश्वास पाहतय, तो माझा विश्वास पाहतय, प्रार्थना ऐकतय, प्रार्थना ऐकतय. आणि मी परत एकदा उभं राहणार, आणि मी परत एकदा उभा राहणार. हालेलुया, हालेलुया. किती लोक समज मी आ रहा है तुमचा विश्वास केव्हा गमवू नका. यस. शेवटच्या दिवसात पहा किती आवाज जगात चालू आहे. yes. मोबाईलचा आवाज, लोकांचा आवाज, अविश्वासाचा आवाज, अनेक विश्वास आवाज चालू आहे. पण तुमच्या हातात आहे तुम्ही कुठला आवाज ऐकला पाहिजे आणि कुठला आवाज नाही ऐकला पाहिजे. नाही समजलं आपको? yes. म्हणा माझ्या मागे कुठला आवाज मी ऐकला पाहिजे, कुठला आवाज मी ऐकला पाहिजे आणि कुठला आवाज मी नाही ऐकला पाहिजे, कुठला आवाज मला ऐकायला नको. हे माझ्या हातात आहे, हे माझ्या हातात आहे. जे आवाज ऐकू नये, जे आवाज ऐकू नयेत असं देवाचा आत्मा म्हणेल, असा देवाचा आत्मा म्हणेल ते मी ऐकणार नाही, ते मी ऐकणारच नाही. पण जो आवाज, पण जो आवाज देवाच्या वचनाद्वारे आहे, देवाच्या वचनाद्वारे आहे तो मी ऐकणार, तो मी ऐकणार. लक्षात ठेवा, मग तो किती मोठा सेवक असो, किती मोठा भविष्यवादी असो, किती मोठा नावाजलेला असो, तो जर वचनाद्वारे बोलत नाही तर तुम्ही आणि मी त्याचं केव्हाच ऐकणार नाही. यस. का? कारण की बायबलमधील आहे की देवाने आपल्या नावापेक्षाही जास्ती वचनाला उंच केले. यस आमेन. की लोक समजू आ रहा है? म्हणा धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. हालेलुया, हालेलुया. अजून एक वचन प्लीज कृपा करून ऐका. पुढे वाचूया हन्नेचं, आपण ते संपूया. वाचूया एक शमूएल मध्ये आपण आहोत. यस. या वाचूया 19. आणि सकाळी त्यांनी उठून परमेश्वराचे भजन पूजन केले, मग ती निघून रामा येथे आपल्या घरी गेली. हा. आणि एल्कानाने आपली बायको हन्ना हिला जाणले. ओके. व परमेश्वराने तिची आठवण केली. कोणी? परमेश्वराने. माझा प्रश्न हा आहे की पहिली काने आठवण केली? टेल मी. माझा प्रश्न आहे की हन्नेची पहिली आठवण काने केली? माझ्याकडे बघा, म्हणा माझ्या मागे हन्नेची आठवण पहिली काने झाली? हन्नेची आठवण पहिली काने झाली. बायबल तिच्याविषयी असं नाही सांगत की पहिल्यांदा हन्नेनी प्रार्थना केली असेल, रडली. पण बायबल ह्या वेळेला नक्की सांगतं की हन्ना आपल्या जीवात कडू होती आणि ती कुठे गेली? परमेश्वरासमोर. कुठे गेली? देवासमोर. आणि देवासमोर गेली आणि तिथं रडली आणि देवाने तिचा विश्वास मान्य केला. नाव आज तुम्ही चर्चला आलेले आहात, प्रार्थनेला आलेले आहात, आज तुमचा विश्वास नक्की मान्य केला जाणार. यस आमेन. म्हणा माझा आज विश्वास मान्य केला जाणार आहे, आज माझा विश्वास मान्य केला जाणार आहे प्रभू येशूच्या नावामध्ये, प्रभू येशूच्या नावामध्ये. कारण मला माहित आहे, कारण मला माहित आहे जे काय मी, जे काही मी विश्वासाने करतो, विश्वासाने करतो, प्रार्थना करतो, प्रार्थना करतो, वचन वाचतो, वचन वाचतो, देव मान्य करतो, देव मान्य करतो. कारण, कारण विश्वासाद्वारे, विश्वासाद्वारे देवाला खुश करता येतं, देवाला खुश करता येतं, विश्वासाशिवाय नाही करता येत. यस. हालेलुया, हालेलुया. समझ में आ रहा? कितने लोग को समझ में आ रहा है? मना धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी खूपशा गोष्टी तुम्हाला सांगू नाही शकणार, पण येत्या दिवसात माझं हृदय मी उघडणार आहे चर्च साठी. यस. आणि मी नक्की काही गोष्टी सांगेल जेणेकरून तुम्हाला कळेल की विश्वासामध्ये जगणं किती महत्वाचं आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आय सेड प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अब्राहमाला ज्यावेळी सांगण्यात आलं की तुझा मुलगा एक टूलता एक अर्पण कर आणि त्या वेदीवरती ठेव, बायबल सांगतं अब्राम म्हटला ओके सर. प्रभूला त्यांनी प्रश्न नाही विचारला, प्रभूच्या विरुद्ध तो नाही गेला. आणि ज्यावेळेस अब्रामाला विचारण्यात आलं, बायबल असं सांगतं देवाच्या वचनामध्ये, अब्रामाने विश्वास ठेवला. पण अब्रामाचा विश्वास कसा होता ऐका. अब्राम म्हटला जरी मी सुरा उपसला आणि इजाकाला कापलं आणि त्याचे तुकडे केले आणि त्याला अर्पण केलं तरी देव त्याला जिवंत करायला सामर्थ्यवान आहे. यस आमेन. व्हॉट अ फेथ. यस. काय विश्वास होता. तर तुम्ही हिब्रीकराच्या पत्रात आलात, प्लीज बसूया, ऐका देवाचं वचन. हिब्रीकराचं पत्र, ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी प्लीज कृपा करून आणूया.
इब्रिकाच्या पत्रात आपण आहोत आणि येऊया इब्रिकाच्या पत्रामध्ये आपण आहोत. आलात? यस आमेन. आय सेड तुम्ही आलात. हालेलुया. वी वर्शिप यू लॉर्ड. वी गिव ऑल द ग्लोरी टू युअर नेम. इब्रिकाच पत्र 11 अध्यायामध्ये तुम्ही आलात. 17 वचन प्लीज वाचूया. हिब्री 11:17 ऐकूया. विश्वासाने अब्राहमने आपली परीक्षा होत असता इसहाकाचे अर्पण केले. ओके. म्हणजे ज्याला वचन मिळाली होती त्याने आपला एकुलता एक पुत्र एकुलता एक मुलगा अर्पिला. ना बायबल सांगतं अब्राहमला वचन मिळालं होतं त्याने आपला एकुलता एक पुत्र अर्पिला. अर्पिला म्हणा. अर्पिला. अर्पिला बोला. अर्पिला. अर्पिला. ना देवाने म्हटलं तुला मी पुत्र देईल. दिला. आता देव म्हणतो त्याला अर्पण कर. पण पुढे असलेले व्हेरी इम्पॉर्टंट वचन प्लीज वाचूया. त्याला तर असे सांगितले होते की ना अब्राहमाला देवाने असे सांगितले होते की इसहाकातच तुझे संतान इसहाकातच तुझे संतान म्हटले जाईल. पण त्याच इसहाकाला आता देव म्हणतोय कापून टाक. yes. मारून टाक. हे कस काय? हालेलुया. ना हे कस काय? ना प्लीज की बाकून ऐका. पुढे असलेले प्लीज वचन. त्याने असे मानले की ना अब्राहमाने असे मानले की त्याला मेलेल्यांमधून देखील हा उठवायला देव समर्थ आहे. ओ व्हॉट अ ग्रेट थिंग. नाही तुम्हाला नाही समजत राहिलं देवाचं वचन. यस. म्हणा माझ्या मागे अब्राहमाला वचन दिलं होतं. अब्राहमाला वचन दिलं होतं इसहाकातच तुझे संतान म्हटले जाईल. इसहाकातच तुझे संतान म्हटले जाईल. देव म्हटला. पण देव म्हटला इसहाकाला उचल. इसहाकाला उचल. मोरिया डोंगरावर जा. मोरिया डोंगरावर जा. वेदी बांध. वेदी बांध. आणि त्याला माझ्यासाठी अर्पण कर. आणि त्याला माझ्यासाठी अर्पण कर. प्रश्न विचारू नको. आणि प्रश्न विचारू नको. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोठी परीक्षा. यस. मोठी परीक्षा. एका बाजूला प्रेम अब्रामाचं मुलासाठी ओढतंय आणि दुसऱ्या बाजूला देव ओढतोय. तुम्ही कुठले कुठे ओढवले जाणार? तुम्ही कुठले आकर्षित होणार हे तुमच्या हातात आहे. एका बाजूला तुमच्या घरातले लोक तुमच्या जगातले लोक अनेक नातेवाईक तुम्हाला म्हणतील हे करू नको. नो. हे करू नको. विश्वास एवढा ठेवू नको. हे करू ते करू तुमच्या हातात आहे. तुम्ही कोण कुठल्या बाजूनी ओढले जाणार? येस. पण देवाचं वचन जर तुमच्याकडे आलंय आणि ते वचन म्हणतंय नो विश्वास ठेव म्हणजे तू देवाचं गौरव पाशील. येस आमेन. तुम्ही म्हटलं पाहिजे मी देवाच्या बाजूने उभं राहायला तयार आहे. येस. मी कोणाच्या बाजूने उभं राहायला तयार आहे? देवाच्या बाजूने. कोणाच्या बाजूने उभं राहायला तयार आहे? देवाच्या. जे जग नाही देऊ शकत तो देव तुम्हाला द्यायला सामर्थ्यवान आहे. आमेन. किती लोक समज मी आ रहा है? जर त्याने प्रभू येशूला दिलं तर बायबल सांगतं त्याच्याबरोबर सर्व काही तो देणार आहे. येस आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत एकदा ते वचन वाचूया. त्याने असे मानले की ना अब्राहमाने असे मानले की त्याला मेलेल्यामधून देखील उठवायला देव समर्थ आहे. इसहाकाला मेलेल्यामधून देखील उठवायला देव समर्थ आहे. किती मोठा विश्वास होता. म्हणजे हा विश्वास मरणाच्या पलीकडचा होता. यस. हा विश्वास जीवन आणि मरणासाठी 100% पूर्ण होता. नाही तुम्हाला नाही कळत राहिलं मी काय म्हणतोय. चर्च तुम्ही आमेन बोललं पाहिजे. बोला माझ्या मागे. हा अब्राहमाचा विश्वास. हा अब्राहमाचा विश्वास देवासमोर. देवासमोर मौल्यवान होता. मौल्यवान होता. त्याने विश्वास गमावला नाही. त्याने विश्वास गमावला नाही. तो म्हणाला. तो म्हणाला इसहाका. इसहाका. इसहाक. इसहाक. जरी मेला. जरी मेला. तरी. तरी. देव त्याच्या मरणाच्या पलीकडे. देव त्याच्या मरणाच्या पलीकडे जाऊ शकतो. जाऊ शकतो. आणि इसहाकाचे दिवस परत येऊ शकतात. आणि इसहाकाचे दिवस परत येऊ शकतात. इसहाकाचा श्वास परत येऊ शकतो. इसहाकाचा श्वास परत येऊ शकतो. इसहाक परत उभा राहू शकतो. इसहाक परत उभा राहू शकतो. इसहाक परत माझा मुलगा होऊ शकतो. इसहाक परत माझा मुलगा होऊ शकतो. अब्राहमाचा विश्वास होता. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि बायबल सांगतं पुढच्या वचनात आणि उपमा रूपाने. आणि उपमा रूपाने तेथून तो त्याला मिळाला. विश्वासाच्या रूपाने. यस. तेथून अब्राहमाला इसहाक परत मिळाला. परत मिळाला. की लोकांची इच्छा आहे जे तुम्ही गमवले ते तुम्हाला परत मिळावं. या समय मी विश्वास पक्का ठेवतो. मी विश्वास पक्का ठेवतो. माझा विश्वास हलणारा नाहीये. माझा विश्वास हलणारा नाहीये. मी हलणार नाही. मी हलणार नाही. माझा विश्वास संपणार नाही. माझा विश्वास संपणार नाही. मी प्रत्येक परिस्थितीमध्ये म्हणेल. मी प्रत्येक परिस्थितीमध्ये म्हणेल देव माझं सामर्थ्य आहे. देव माझं सामर्थ्य आहे. माझा बळ आहे. माझा बळ आहे. तो माझी मान उंच करणारा आहे. तो माझी मान उंच करणारा आहे. परिस्थिती बदलणारा आहे. तो माझी परिस्थिती बदलणारा आहे. दिवस बदलणार आहे. माझे दिवस बदलणार आहे. त्याच्यावर विश्वास ठेवलाय. मी त्याच्यावर विश्वास ठेवलाय. मी चांगले दिवस बघणार आहे. आणि मी चांगले दिवसच बघणार आहे. येशूच्या नावामध्ये. प्रभू येशूच्या नावामध्ये. तुमचं बोलणं असं पाहिजे. येस आमेन. पण अनेक लोकांच्या बोलण्यामुळं
त्यांचं जीवन नाशकारक आहे. अनेकांचे शब्द देवाच्या वचनाच्या बरोबर जुळत नाही आणि त्यामुळे त्यांना मिळत नाही. हा, परत एकदा, अनेकांचे बोलायचे शब्द देवाच्या वचनामुळे बरोबर जुळत नाही आणि मग त्यांना मिळत नाही. म्हणा, माझं बोलणं, माझं बोलणं, माझे शब्द, माझे शब्द देवाच्या वचनानुसार, देवाच्या वचनानुसार रोज असले पाहिजे, रोज असले पाहिजेत. कारण कारण दुसरं काहीच महत्वाचं नाही, दुसरं काहीच महत्वाचं नाही. देवाचं वचन, देवाचं वचन जे माझ्या मुखामध्ये आहे, जे माझ्या मुखामध्ये आहे आणि विश्वासाने बोललं जातं, आणि विश्वासाने बोललं जातं, ते मला सगळं काही मिळवून द्यायला सामर्थ्यवान आहे, ते मला सगळं काही मिळवून द्यायला सामर्थ्यवान आहे. पण काही लोक मला म्हणतील की पास्टर वेळ गेली, दिवस गेले. देव दिवसाचा आणि वेळेचा मालक आहे. यस, तुम्ही नाही ऐकलं, म्हणा माझ्या ओके, देव देव विश्वासाचा, विश्वासाचा वेळेचा, वेळेचा दिवसाचा, दिवसाचा मालक आहे, मालक आहे. त्याला वेळ परत आणता येते, त्याला वेळ परत आणता येते, त्याला दिवस परत आणता येतात, त्याला दिवस परत आणता येतात, चांगले आणता येतात, आणि चांगले आणता येतात. तो माझा प्रभू आहे, तो माझा प्रभू आहे. किती लोकांना कळते देवाचं वचन? यस, आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि बायबल सांगतं, इसाक अब्राहमाला परत मिळाला आणि अभिवचन जे दिलं होतं ते पूर्ण झालं. yes. आणि इसाकातच संतान उभं राहिलं. yes. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सो या शेवटच्या दिवसात देव तुमच्या हृदयाशी बोलतोय. yes. माझ्याशी बोलतोय. जिवंत देवावरचा विश्वास केव्हाच गमवायचा नाही. आमेन. केव्हाच नाही. कुठली परिस्थिती असो, कोणी माणूस असो, कुठेही तुम्ही टाकलेले असाल, कुठेही तुम्ही राहत असाल, तिथं विश्वासाने म्हणा, देव माझ्या पक्षाचा आहे, माझ्या विरुद्ध कोण जाईल? आमेन. त्या ठिकाणी म्हणा, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असेल तरी कुठल्या अरिष्टाला भिनार नाही. का? कारण देव माझ्या बरोबर आहे. आमेन. त्या ठिकाणी देखील तुम्ही म्हणलं पाहिजे, नो, या जागेवरती देवाची नजर आहे आणि देव बाप ही जागा, अंधारातली जागा प्रकाशात बदलणार आहे. यस, आमेन. हालेलुया, हालेलुया. की लोकांना माहिती आहे देव अंधारातून प्रकाश काढतो. यस, बायबल सांगतं. यस, देव अंधारातून प्रकाश काढतो. वसूया, 2 करिंथ 4 अध्याय, 2 करिंथ 4 अध्याय मध्ये आपण आहोत. 2 करिंथ 4 अध्याय, 2 करिंथ 4 अध्याय मध्ये आपण आहोत. यस, आमेन. मिळालं? यस, ओके. 2 करिंथ 4 अध्याय, करिंथ करास पत्र 4 अध्याय 4 7 वचन. सिस्टर, परंतु हा आमचा ठेवा मातीच्या. 5 आणि 6 वचन. यस, कारण आम्ही आपल्याविषयी घोषणा करीत नाही, तर ख्रिस्त येशू हाच प्रभू आहे अशी घोषणा करतो. ओके, आणि आम्ही येशूमुळे तुमचे दास आहोत. ओके, अशी स्वतःची घोषणा करतो. कारण देव जो म्हणाला, कारण देव जो म्हणाला उजेड अंधारातून प्रकाशित होईल. ना, थोडे वेळ थांबा. काय म्हणाला प्रभू? उजेड अंधारातून प्रकाशित होईल. माझी इच्छा चर्चनी वाचावं म्हणजे तुम्हाला कळेल काय लिहिलंय. वाचा, वाचा, प्लीज वाचूया. नो नो, व्हॉट यू, तुम्ही कसं वाचताय? तुमचा आवाज मोठा पाहिजे. हा, वाचूया. सिस्टर, कुठे लिहिले ते? 6 वचन. 1 2 गो, वाचूया. हा सिस्टर, वाचूया. कारण देव जो म्हणाला की उजेड अंधारातून प्रकाशित होई, याचा अर्थ देव अंधारातून काय बाहेर. ज्यावेळेस आपण अंधारात होतो त्याने प्रकाश आपल्यासाठी आणला. यस, आमेन. तो जगाचा प्रकाश म्हणून आला. म्हणून प्रभू येशू म्हणाला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो अंधारात चालणारच नाही, तो अंधारात चालणारच नाही, तो अंधारात चालणारच नाही, जीवनाचा प्रकाश त्याजवळ राहील. आमेन. हालेलुया, हालेलुया. बोला माझ्या ओके, माझा देव, माझा देव अंधारातून, अंधारातून प्रकाश बाहेर काढणारा आहे, प्रकाश बाहेर काढणारा आहे. देवावर मी विश्वास ठेवतो, त्या देवावर मी विश्वास ठेवतो. जरी मी आज अंधारामध्ये आहे, जरी मी आज अंधारात आहे, परिस्थिती माझ्या विरुद्ध आहे, परिस्थिती माझ्या विरुद्ध आहे, देव अंधारातून प्रकाश बाहेर काढेल, देव अंधारातून प्रकाश बाहेर काढेल, असा माझा विश्वास आहे, असा माझा विश्वास आहे. हालेलुया, हालेलुया. की लोक समज मी आले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि बायबल सांगतं देवाने तसंच केलं, अंधारातून.
सांगतो मी त्या अंधारातून देखील प्रकाश बाहेर काढेल. यस आमेन. याचा अर्थ वाईटातून देव चांगलं काढणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समज में आ रहा है. एक दिवशी एक बहीण माझ्याकडे आली. तिला सांगितलं की पास्टर मी एकटी प्रार्थना सभेला येते पण पास्टर माझ्या घरात कोणीच येत नाही आणि माझा पती एक नंबरचा दारू पिणार आहे पास्टर आणि मी अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आणि पास्टर मला असं वाटतं की तो केव्हाच नाही बदलणार. पास्टर माझ्या घरामध्ये अशी स्टोरी आहे की खायला अन्न नाही आहे, पती अत्यंत वाईट जीवन जगतोय आणि पास्टर मला दोन लेकरं आहेत, मी अशा प्रकारे या त्रासातून जात आहे पास्टर, पण मी विश्वास नाही सोडलेला. युनो मी त्या बहिणीला काय सांगितलं, त्या बहिणीला सांगितलं तू प्रार्थना सभेला येत जा, तू देवावरती विश्वास ठेव, तू वचन वाचत जा, तू आपल्या मुखाने बोलत जा की देव तुझ्या अंधारातून प्रकाश काढणार आहे. यस. ती म्हणली यस पास्टर. आणि मी तिला नेहमी प्रार्थना सभेला बघायचो आणि ती प्रार्थनेला यायची, चर्चला यायची, जगू लागली. पण या शुक्रवारी जरा मी वेगळं चित्र पाहिलं. या शुक्रवारी मी पाहिलं की ती एकटीने आली, तिच्यावर तिचा पती देखील आलेला होता. यस. सो मी अमेज झालो. मी थोडं बोल वाय युनो प्रभूने काय सांगितलं, जिथं अंधार आहे तिथं मला काम करायला खूप आवडतं कारण मी अंधारातून प्रकाश काढणारा देव आहे. आमेन. देखील मी म्हणते की देव माझा पुरवठा आहे. आमेन. आणि काय होईल ज्यावेळेस तुम्ही अशी घोषणा करताल, देव तुमच्या विश्वासाकडे पाहिल आणि जे दरवाजे बंद आहेत ते दरवाजे देव उघडेल. आमेन. आणि ज्या गोष्टी घडणार नाहीत ते देव घडून आणेल. यस. तुमच्यासाठी ऐसेट, तुमच्यासाठी. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना देवाचं वचन कळतंय म्हणा धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. माझा विश्वास, माझा विश्वास जो जीवंत देवावरती आहे, जो जीवंत देवावरती आहे, केव्हा गमावणार नाही. मी केव्हाच गमावणार नाही. देवाच्या वचनावरचा विश्वास, देवाच्या वचनावरचा विश्वास मी केव्हा गमावणार नाही. मी केव्हा गमावणार नाही कारण मला माहित आहे, कारण मला माहित आहे विश्वास, विश्वास मला सर्व मिळून देईल, मला सर्व मिळून देईल, मोठं प्रतिफळ मला मिळेल, मोठं प्रतिफळ मला मिळेल प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात. तेच तर रक्त साईबाई म्हणाली. यस. सगळं संपलेलं आहे, माझे पैसे संपलेत, माझी शक्ती संपली, माझं सर्व काही संपलंय, पण जो मला सगळं मिळून देणार आहे त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला जरी मी स्पर्श केला तर मी परत 12 वर्ष जे नाही मिळवलं ते एका क्षणात. तिने विश्वास ठेवला. यस. त्या बाईने विश्वास ठेवला. ऐसे त्या बाईने विश्वास ठेवला. त्या बाईने नातेवाईक होते नाही, पैसा होता नाही, कुठलं आरोग्य नाही, कुठली 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 आशा होती नाही, होती का नव्हती ना. बायबल मध्ये असे उदाहरण का दिलेत जेणेकरून चर्चला कळावं की देव अंधारातून प्रकाश बाहेर काढणार आहे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल असं सांगतं या बाईने ठरवलं मी कुठल्याही परिस्थितीमध्ये असेल मी प्रभू येशू कडे पर्यंत पोहोचणारच. यस. कारण एक ना काय लिहिलं आहे का प्लीज, तिने असं लिहिलेलं आहे की मी त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करेल त्यावेळेस मी बरी होईल, बरी होणार. बायबल सांगते ती आली आणि तिने तिच्या वस्त्राला स्पर्श केला, प्रभू येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला. आणि बायबल असं शिकवतो आपल्याला की येशू मधून सामर्थ्य सामर्थ्य निघालं. माझा प्रश्न आहे की अनेक लोक त्याला ढकलत होते, त्याला स्पर्श करत होते, त्यांच्यासाठी सामर्थ्य नाही निघालं, पण या बाईसाठी येशूच्या शरीरातून सामर्थ्य निघालं. यु नो वाय? विश्वासाचा स्पर्श. का माहित आहे? हा विश्वास. का विश्वास? इथं सगळं काय मिळालेलं होतं पण येशूला बघून तिचा विश्वास जिवंत झाला. यस.
ने आपको नहीं समझ रहा है yes. आपले हाथ पर करा म्हणा धन्यवाद प्रभू धन्यवाद प्रभू मला आज तुझ्याकडे बघून मला आज तुझ्याकडे बघून तुझ्या वचनाकडे बघून तुझ्या वचनाकडे बघून प्रभू प्रभू आज माझा जिवंत माझा विश्वास मी जिवंत करत आहे आज मी माझा विश्वास जिवंत करत आहे मला माहित आहे आणि मला माहित आहे मला सगळं काय मिळणार आहे मला सर्व काय मिळणार आहे प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात बायबल असं सांगतं या बाईला हा त्या गर्दीतून जावं लागलं त्या त्रासातून जावं लागलं पण तिने मागणे वळून पाहिलं yes. हालेलुया हालेलुया आणि ती म्हणाली मी शिवनारस्ताच्या वस्त्राच्या गोंड्याला आणि ती आली तिने स्पर्श केला आणि बायबल आपल्याला असं सांगतं की येशू म्हणतो माझ्यातून सामर्थ्य सामर्थ्य निघालं शिष्य म्हटले प्रभू काय बोलतो तू एवढी गर्दी आहे एवढे लोक आहेत एवढे तुला स्पर्श करतात आणि तू म्हणतो माझ्यातून सामर्थ्य निघालं येशू म्हटला माझ्यातून सामर्थ्य निघालं आणि त्याने माग वळून पाहिलं या बाईकडे या बाईने सगळी स्टोरी सांगितली आयुष्य म्हटला मुली तुझ्या विश्वासाने आय सेड मुली तुझ्या विश्वासाने मुली यस तुझ्या विश्वासाने तू बरी झालीस शांतीने जा यस आमेन कशी जा शांतीने आणि बायबल आपल्याला असं शिकवतं की बाई गेली जी मरणारी बाई तिच्या विश्वासामुळे तारली गेली जिवंत झाली यस जे दिवस तिने गमवले ते परत तिला मिळाले जे काही तिने अंधार पाहिला त्या अंधारातून प्रकाश आला उगवला यस आय सेड उगवला आणि बाई परत एकदा उभी राहिली यस आमेन किती लोकांची इच्छा आहे तुम्ही जीवनात परत एकदा उभे राहावे सगळ्यांना नाही बोलत सर्वांना नाही बोलत ज्यांच्याशी देवाचा आत्मा आज बोलतोय त्यांना कळतंय मी काय बोलतोय आणि जरी तुम्ही उभे असाल तर अजून देवांना तुम्हाला उंच करायचंय आय सेड देवाला तुम्हाला अजून उंच करायचंय जेणेकरून तुम्ही खाली नाही येणार तुम्ही उंच आणि उंच होणार आमेन प्रेज द लॉर्ड हालेलुया आय से प्रेज द लॉर्ड हालेलुया की लोकांची इच्छा असं व्हावं म्हणा रक्तस्रावी बाईने रक्तस्रावी बाईने जे केलं ते माझ्या उदाहरणासाठी आहे ते माझ्या उदाहरणासाठी जेणेकरून जेणेकरून या शेवटच्या दिवसात या शेवटच्या दिवसात माझा विश्वास माझा विश्वास जो जिवंत देवावरचा आहे जो जिवंत देवावरचा आहे तो मी गमवू नये तो मी गमवू नये आज मी तयार आहे आज मी तयार आहे देवावरती विश्वास ठेवून जगायला देवावरती विश्वास ठेवून जगायला जेणेकरून जेणेकरून मला एक गोष्ट माहित आहे मला एक गोष्ट माहित आहे माझा देव माझा देव विश्वासाच्या द्वारे विश्वासाच्या द्वारे मला सर्व मिळून देणार आहे मला सर्व मिळवून देणार आहे त्याचं नाव प्रभू येशू आहे त्याचं नाव प्रभू येशू आहे परत एकदा सांगेल सगळं काय गेलं असेल सगळं काय गमवलं असेल सगळं काय तुम्ही मे बी सोडलं असेल सगळं काय गमवलं असेल जिवंत देवाचा विश्वास गमवू नका यस आमेन अजिबात गमवू नका कारण हा विश्वास तुम्हाला सर्व मिळून देईल आमेन देवाचं वचनाद्वारे प्रेज द लॉर्ड हालेलुया आय से प्रेज द लॉर्ड हालेलुया की लोकांना देवाचं वचन कळतंय माझी इच्छा आहे त्यास तुम्ही म्हटलं पाहिजे प्रभू मी विश्वास केव्हाच गमावणार नाही मी विश्वास केव्हाच गमावणार नाही केव्हाच सोडणार नाही आणि केव्हाच सोडणार नाही आणि केव्हाच गमावणार आणि केव्हाच गमावणार नाही प्रेज द लॉर्ड हालेलुया आणि ते म्हणतो मग माझा भी एक ठाम निश्चय आहे आणि तो निश्चय आहे मी अंधारातून प्रकाश काढेल तुझ्यासाठी यस आमेन मी इजाकाला परत जिवंत करेल आमेन मी रक्तसाईबाईला परत उभा करेल यस मी परत एकदा तिला उभा करेल मी परत तिचं जीवन परत उभा करेल आणि मी हन्नेला म्हणेल हन्ना एक लेकरू नाही पाच घेऊन टाक यस किती घेऊन टाक पाच पाच कारण तू विश्वास मरू नाही दिला यस तो विश्वास मरू नाही दिलास तो विश्वास मरू नाही दिलास मी फक्त चालू केलंय तुम्हाला इंट्रोडक्शन केलेलं आहे येत्या दिवसात मी ह्या विश्वासावर अजून पुढे जाईल कारण देवाचा आत्मा माझ्या हृदयात अनेक गोष्टी टाकत आहे आणि चर्चला विश्वासामध्ये स्ट्रॉंग करणं ही पवित्र आत्मा नक्की आपल्यामध्ये करेल पण त्याच्यासाठी तुम्ही आणि मी तयार पाहिजे प्रेज द लॉर्ड हालेलुया की लोक समज मी आ रहा है म्हणा धन्यवाद येशू धन्यवाद येशू म्हणा मी चुकीचे शब्द ऐकणार नाही मी चुकीचे शब्द ऐकणार नाही जे शब्द मला विश्वासात कमी करतात जे शब्द मला विश्वासात कमी करतात ते मित्राचे असो मग ते मित्राचे असो नातेवाईकाचे असो नातेवाईकांचे असो घरचे असो घरचे असो बाहेरचे असो बाहेरचे असो मी जे विश्वासाचे शब्द आहेत मी जे विश्वासाचे शब्द आहेत तेच ऐकेल तेच ऐकेल तेच बोलेल तेच बोलेल मला माहित आहे आणि मला माहित आहे माझा विश्वास माझा विश्वास जो जिवंत देवावरचा जो जिवंत देवावरचा तो मला सर्व मिळून देईल तो मला सर्व मिळवून देईल 100% परत मिळून देईल 100% परत मिळवून देईल कारण बायबल सांगतं तुमच्या जिभेवरती मरण आणि जीवनाचं सामर्थ्य सामर्थ्य जे तुम्ही ऐकता त्यामुळे तुम्ही घडवले जाता आमेन तर तुम्ही देवाचं वचन ऐकताय तुम्ही रोज घडवले जाणार यस आमेन म्हणा माझ्या मागे देवाचं वचन देवाचं वचन
मटेरियल आहे, मटेरियल आहे, माझं जीवन घडवायचं, माझं जीवन घडवायचं, माझं जीवन उंच करायचं, माझं जीवन उंच करायचं. आणि म्हणा माझा की शैतान, शैतान त्याच्याच माग आहे, त्याच्याच माग आहे, पण मी त्याला विजय नाही होऊ देणार, पण मी त्याला विजय नाही होऊ देणार. माझा विश्वास मी केव्हाच गमावणार नाही, माझा विश्वास मी केव्हाच गमावणार नाही. प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात मी नाही चुकीचे शब्द ऐकणार, मी नाही चुकीचे शब्द ऐकणार. ज्यावेळेस मी तिथं होतो, प्रेस गॉड, माझ्या पत्नीसाठी मी देवाचे आभार मानतो. पावणे सहा महिने ती केव्हाच येऊन मला म्हटली नाही की नाही होणार, ती म्हणायची होणारच, यस यस होणारच, यस होणारच. आणि लक्षात ठेवा, असे शब्द तुमच्या जीवाला एक मलम लावून जातात, यस अमेन. तुमच्या जखमेला काय लावतात? मलम. पण जर एक शब्द आला असता नाही होणार, तुमची जखम पूर्णपणे मोठी होणार. पण जर तुमच्याकडे देवाचं वचन असेल आणि तुम्ही जर बोलत आहात, तर देव अंधारातून प्रकाश काढणार. नाही, तुम्हाला नाही बोलता येत, देव अंधारातून प्रकाश काढणार. देव अंधारातून, देव अंधारातून प्रकाश काढणार. व्हॉट अ ग्रेट थिंग. मला खूप वचन आवडतं, देव अंधारातून. हालेलुया, हालेलुया. लक्षात ठेवा, जे शब्द ह्या दिवसात तुम्ही ऐकत आहात ते खूप महत्वाचे. yes. कुठले शब्द ऐकत? कारण बायबल सांगतं विश्वास देवाचं वचन ऐकून येतं. काय व्हायचं? देवाचं वचन ऐकून, देवाचं वचन ऐकून काय येतं? विश्वास येतो, बाकी काहीच ऐकून येत नाही. हालेलुया, हालेलुया. जो कोणी देवाचं वचन नाही बोलत, प्लीज त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तो कुणी असो, कुणी असो, प्रेज द लॉर्ड. म्हणा देवाशिवाय मोठा कोणीच नाहीये, देवाशिवाय मोठा कोणीच नाहीये, त्याच्या वचनाशिवाय दुसरे कोणाचे शब्द मोठे नाहीये, आणि त्याच्या वचनाशिवाय दुसरे कोणाचे शब्द मोठे नाहीये. एकच गोष्ट सगळ्यात मोठी आहे, एकच गोष्ट सगळ्यात मोठी, माझा देव, माझा देव आणि त्याचे वचन, आणि त्याचे वचन सगळ्यात मोठे, सगळ्यात मोठे. आणि त्याच्याकडेच लक्ष देणार, आणि मी त्याच्याकडेच लक्ष देणार. तुम्ही त्याच्याकडे लक्ष देतात, अंधारातून प्रकाश निघणार, निघणारच, यस अमेन. आणि देव काढणारच, अमेन. आणि देवाला आवडतं, यस म्हणा, प्रभूला आवडतं, आणि ते प्रभूला आवडतं, शंभर टक्के आवडतं, शंभर टक्के आवडतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देव अब्राहमला काही नसताना म्हणतो, मी तुला आशीर्वाद देईनच देईन आणि तुला वाढवीनच वाढवेन. अरे प्रभू, तू कोणाशी बोलतोय? जो 100 वर्षाचा झालाय, जी 90 तिच्याशी. देव म्हणतो, मी अंधारातून प्रकाश काढेल, प्रकाशात काढेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि देवाने हे केलं किंवा नाही? केलं. आय सेड केलं किंवा नाही? केलं. सो तुमचा विश्वास खूप महत्वाचा आहे. यस. लोक मला म्हणतात, पास्टर मी रडते. रडू नका लोकांसमोर, देवासमोर रडा. यस. कारण देवाला तुमच्या अश्रूचे मोल आहे. यस. देव तुमच्या अश्रूचं काय करतो? मोल करतो, मोल करतो. देवाला तुमच्या अश्रूची किंमत आहे, पण ते अश्रू विश्वासाचे असावे. कुठले असावे? विश्वासाचे. कुठले असावे? विश्वासाचे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती लोक समजून आ रहा है? म्हणा धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. मी आजपासून, मी आजपासून एक निर्णय घेतो, एक निर्णय घेतो. मी विश्वासामध्ये केव्हा कमी नाही होणार, विश्वासामध्ये केव्हा कमी नाही होणार. आणि विश्वास जो आहे, आणि विश्वास जो आहे, देवाचं वचन ऐकून येतो, देवाचं वचन ऐकून येतो. हालेलुया, 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 हालेलुया. एक हॅबिट लावा, एक सवय लावा की मी रोज देवाचं वचन ऐकणारच. उठल्या उठल्या आपल्या मुखाने बोला की आजचा दिवस यहोवाने केलाय. यस. यात मी आनंदित आहे, उल्लास व आनंद करे, आनंद करणार. पण पास्टर ढग आलेत, ढग तुझ्यासाठी नाही आले, ते ढग आशीर्वादाचे ढग आहेत, ते ढग आशीर्वादाचे. पण पास्टर आज थोडं क्लायमेट वेगळं आहे, हे क्लायमेट देव त्याच्यातून चांगलं क्लायमेट तुझ्यासाठी तयार करेल. यस अमेन, हालेलुया, हालेलुया. पण पास्टर रिपोर्ट तो म्हणतोय असं असं आहे, देव रिपोर्टच्या पलीकडे जातो. यस. हालेलुया, हालेलुया. पण पास्टर माझ्या विरुद्ध तर अनेक जीवा उठल्यात, देव एकच जीव तुमच्यासाठी अशी उठवेल की बाकी सगळ्या जीवा शांत केल्या जाते. यस अमेन. की लोक समजून आ रहा? हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सो नेहमी लक्षात ठेवा, विश्वासाला मरू देऊ नका. म्हणा माझ्या विश्वासाला मी नाही मरू देणार, माझ्या विश्वासाला मी नाही मरू देणार. मी त्याला खाऊ पिऊ घालणार, मी त्याला खाऊ पिऊ घालणार. आणि देवाच्या वचनाद्वारे, आणि देवाच्या ते वचनाद्वारे. आणि रोमन्स 10 असं लिहिलंय की वचन ऐकून विश्वास येतो, स्वार्थ ऐकून विश्वास येतो, आणि ख्रिस्ताचं वचन ऐकून विश्वास येतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती लोकांची इच्छा आहे मोठमोठ्या गोष्टी पाहायच्या? यस. आणि आपले हात वर करा प्लीज. म्हणा मला मोठ्या गोष्टी पाहायच्या, मला मोठ्या गोष्टी पाहायच्यात. नाही, आपण बात कर रहे. किती लोकांना मोठ्या गोष्टी पाहायच्या? यस.
तुमचा देव लहान आहे का मोठा आहे? मोठा. किती मोठा आहे? हा, खूप मोठा आहे. यस, यु नो बायबल काय सांगतं. तर तुम्ही एक वचन वाचलं तर तिथे असं लिहिलेलं आहे, आय थिंक आयझ्या मध्ये असं लिहिलं, एशिया मध्ये, की स्वर्ग त्याचं पदासन, सिंहासन, आणि पृथ्वी त्याचं पदासन, पदासन आहे. हालेलुया, एवढा मोठा देव. परत एकदा मी विचारेल की लोकांना मोठ्या गोष्टी पाहिजेत, पाहिजेत, पाहिजेत. यस, वन मोर टाइम, पाहिजेत. यस, किती लोकांना अंधारातून प्रकाश आलेला पाहिजेय. यस, पाहिजेय. तुमचा विश्वास जिवंत ठेवा. यस आमेन. प्रभू येशूवरचा विश्वास जिवंत ठेवा, जिवंत ठेवा. आम्ही या सगळ्यातून खूप गेलेलोय, मी नेहमी सांगेल, ह्या सगळ्यातून आम्ही खूप गेलोय. मी म्हणत नाही परिपूर्ण झालोय, गेलोय मी म्हटलं. पण रोज सकाळी आमचं एकच होतं, देव अशक्य गोष्टी शक्य करायला सामर्थ्यवान आहे. या सभेत देव अशक्य गोष्टी शक्य करायला सामर्थ्यवान आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हेच तर प्रभू मार्थाला आणि मरियाला वरडून सांगत होता, तुझा माव मेलाय परत जिवंत होईल. नाही नाही, आता नाही होणार, तो पुनरुत्थानात होईल ती म्हणत होती. मार्था मरिया म्हणत होती, नाही आता नाही होणार, ती पुनरुत्थानात होईल. प्रभू म्हणला, अरे मीच पुनरुत्थान आणि जीवन आहे, अरे मी त्याच्यासाठीच आलोय. नाही नाही, तू कशाला आला? तू दगड बी काढू नको प्रभू, काय काढू नको. येशू शेवटी प्रभू म्हणाला, काय बोलू आता या बहिणींशी? येशू म्हणा, दगड काढा. ते म्हटले, पण त्याच्यातून वास येत असेल. देव म्हटला, मी दुर्गंधामधून सुगंध काढणारा देव. यस आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि शेवटी बायबल मधले येशूने एकच आवाज मारला. मला माहित नाही लाजर किती लांब गेलता, पण देवाच्या शब्दाच्या पलीकडे कोणी जाऊ नाही शकत. यस, एक आवाज, लाजरा बाहेर ये, लाजरा बाहेर ये. आणि लाजर एका क्षणात बाहेर आला, बाहेर आला. आणि बायबल सांगतं त्यांनी कोणाला पाहिलं? येशूला. चार दिवस मेलेल्या लाजराला, जो अंधारातून प्रकाश काढणारा देव, त्याने लाजराला परत एकदा जिवंत केलं. मी जर तिथं असतो तर पहिलं तोंड मी कोणाचं बघितलं असतं माहितीये? मार्था आणि मेरीज. पण मी ज्यावेळी स्वर्गात जाईल मी त्यांचं तोंड नक्की बघेल. आणि त्यांना विचारेल, तुमचं तोंड कसं झालं तो प्रभू आलं, तो बाहेर आलं? मी त्यांना विचारेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सो जे लोक तुमच्या विरुद्ध आज बोलतात त्यांचं तोंड आता नाही पाहायचं. ज्यावेळेस देव कार्य करेल त्यावेळेस फक्त वळून असं बघायचं. फक्त वळून बघायचं आणि म्हणायचं, मार्था मार्था, मरिये मरिये. हालेलुया, हालेलुया. आणि बायबल सांगते लाजर बाहेर आला आणि सगळ्यांनी पाहिलं आणि अनेकांनी विश्वास ठेवला. का? कारण येशू पहिल्यापासून, तुम्ही जर वाचत गेला योहान 11, प्रभू सांगत होता शिष्यांना भी बोलला, अरे आपला मित्र लाजर झोपी गेलाय. तर ते म्हटले, झोपला असेल तर उठल ना. प्रभू म्हटला, नाही नाही तो झोप नाही नाही उठल ना. परत येशू म्हटला, अरे बाबा तो मेलाय. असं आहे का? मग आपण मी मरायला जाऊ त्याच्याबरोबर. शिष्य बोलले, यस बोलले, तुम्ही वाचा 11 अध्यायामध्ये. येशू म्हटला, काय करू या अविश्वासू पिढीला. आणि बायबल सांगते येशू निघाला, शिष्य थोमा सगळे मागच होते, कारण त्यांना माहित होतं की आता दगड पडणार आहेत. कारण येशू तर चाललाय लाजराला उठवायला, तो तर 4 दिवस झाले, अभी क्या होगा. येनो येशू म्हटला, हे अविश्वासी पिढी आहे. आणि बायबल सांगतो ज्यावेळेस येशू उभा राहिला, मला नाही वाटत थोमा तिथं कबरेपाशी असेल, तो लांबच उभा असेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पूर्ण 11 अध्यायात येशूला एवढं त्या लोकांना समजावं लागलं 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 आणि शेवटी मग एकच आवाज मारावा लागला, लाजरा बाहेर ये, लाजरा बाहेर ये. आणि बायबल सांगतं लाजर बाहेर आला, लाजर बाहेर आला, लाजर बाहेर आला. प्रेज गॉड, लाजर बाहेर आला, कबर मोकळी झाली. आणि बायबलचं वचन सांगतं अनेक लोकांनी विश्वास ठेवला. तेच कार्य देवाला तुझ्याद्वारे करायचं. या समेन, तुझा लाजरस मेलेला नाहीये, तुझा लाजर जिवंत होईल ज्यावेळेस तुझा विश्वास जिवंत असेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. की लोकांना देवाचं वचन कळतंय.
प्रेज द लॉर्ड हालेलुया सो म्हणा माझा विश्वास मी मरू नाही देणार माझा विश्वास मी मरू नाही देणार काही परिस्थिती असो कोणतीही परिस्थिती असो माझा मला माहित आहे मला माहित आहे जो लाजराला बाहेर काढू शकतो जो लाजराला बाहेर काढू शकतो जो रक्तस्रावी बाईला उभा करू शकतो जो रक्तस्रावी बाईला उभा करू शकतो जो हन्येची कूस वाहती करू शकतो जो हन्येची कूस वाहती करू शकतो जो इजाकाला वेदीवरून उचलू शकतो जो इजाकाला वेदीवरून उचलू शकतो देव माझ्यामध्ये राहतो तो देव माझ्यामध्ये राहतो त्याचं नाव प्रभू येशू आहे आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे त्याच्यावरचा विश्वास आणि त्याच्यावरचा विश्वास मला विजय मिळवून देणार मला विजय मिळवून देणार जगावर जगावर परिस्थितीवर परिस्थितीवर संकटावर संकटावर सगळ्या गोष्टीवर सर्व गोष्टींवर मी शब्द माझे मुखात माझ्या देवाचे शब्द असतील माझ्या मुखात माझ्या देवाचे शब्द असतील प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाचा शब्द बोलेल मी प्रत्येक परिस्थितीमध्ये माझ्या देवाचे शब्द बोलेल देवाचा शब्द बोलत नाही जो देवाचा शब्द बोलत नाही माझा मित्र नाही तो माझा मित्र नाही जो देवाचं वचन बोलतो जो देवाचं वचन बोलतो पक्का मित्र आहे तो माझा पक्का मित्र आहे कारण कारण माझा विश्वास तो मरू देणार नाही तो माझा विश्वास मरू देणार नाही हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया आता चर्च सुटल्यानंतर काही लोक तुम्हाला भेटतील या चर्च मधले आणि बाहेरचे देखील लय खराब झाला तू तू लय खराब झाली तुझे दिवस लय वाईट आलेत रिपोर्ट भी तुझ्या विरुद्ध आहे त्याला म्हणायचं औढोंग्यांनो माझ्यापासून दूर जा थोडं जोरात बोलू नका बर का त्याला ऐकून येईल तेवढंच बोला का कारण की माझा विश्वास मेलेला नाहीये माझा विश्वास जिवंत आहे आमेन आणि माझा लाजर मी पाहणार आहे यस आमेन लाबा शेखेला मान दे बे लाबा शेब्रे हाता हालेलुया 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 आणि बायबल सांगतं लाजर परत आला अंधारातून प्रकाश आला प्रकाश परत आला प्रेज द लॉर्ड हालेलुया कोणी तुम्हाला भेटेल आणि म्हणेल ऐका ऐका अशी अशी परिस्थिती आहे त्याला म्हणायचं मी नाही भेट यस कारण मला माहित आहे माझा देव माझ्या विश्वासाचा मान करणार आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया मी तुम्हाला आणखी एक साक्ष सांगू शकतो मी तिथं होतो त्यावेळेस काय काय देवाने केलं पण व्हेरी सॉरी काही गोष्टी माझ्याबरोबर सहन करा साक्ष दिल्या जात नाही सहन करा थोडा दिवस तुमच्या पास्टरला पहा आणि सहन करा येत्या दिवसात मोठं देवबाप गौरव करेल यस आमेन प्रेज द लॉर्ड हालेलुया जितकं दाबलं जातं यस जितकं खाली दाबलं जातं तितकं येशूच्या नावात उंच केलं जातं यस आमेन जितकं योसेफाला दाबलं 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 डायरेक्ट एवढी स्प्रिंग देवाने लावली डायरेक्ट मिस्राच्या राजासनावरच बसून टाकली यस म्हणा जितकं मला दाबण्यात येईल जितकं मला दाबण्यात येईल छळण्यात येईल छळण्यात येईल मला नावं ठेवतील मला नावं ठेवतील देव मला उंच करेल देव मला उंच करेल 100% उंच करेल 100% उंच करेल कारण तो अंधारातून प्रकाश काढतो कारण तो अंधारातून प्रकाश काढतो जेवढं तुम्हाला नावं ठेवण्यात येईल तेवढं लक्षात ठेवा तुम्ही जर देवाबरोबर खरे आहात आणि तुमचा विवेक भाव तुम्हाला नाव दोष लावत नाही आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही कसे आहात ते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा देवावरती विश्वास ठेवून जगा यस आमेन कारण दैवाला उचलायचंय तुम्हाला आणि उंच ठिकाणी ठेवायचं प्रेज द लॉर्ड हालेलुया लोक म्हणत असतील आज तू भिकारी आहे तुझ्यामध्ये काहीच नाही राहिलेलं बघ तुझं जीवन नाश झालंय त्याला म्हणायचं ज्या देवाकडे मी आलोय तो देव दुबळ्याला उकिरड्यान उचलणार आहे यस आमेन आणि अधिपती बरोबर बसवणार आहे बसवणार आहे प्रेज द लॉर्ड बाहेरून तुम्ही दुबळे दिसताय बाहेरून तुम्ही अशक्त दिसताय पण तुमच्या आतमध्ये मोठं सामर्थ्य आहे यस आमेन मोठा खजिना आहे शेवटचं वचन प्लीज वाचूया दोन करिंथ मध्ये आपण आहोत आणि चौथा अध्याय सातवं वचन प्लीज वाचूया दोन करिंथ सातवा अध्याय सातवं वचन प्लीज वाचूया दोन करिंथ चौथा अध्याय सातवं वचन व्हेरी इम्पॉर्टंट वचन आणि हा आमचा ठेवा मातीच्या पात्रांमध्ये आहे प्लीज ऐका हा आमचा ठेवा मातीच्या पात्रांमध्ये आहे ओके यासाठी की हा सामर्थ्याचे अतिशय मोठेपण देवाचे असावे आणि आम्हाकडून नसावे हा आमचा ठेवा आपल्या हृदयावर हात ठेवा म्हणा हा माझा ठेवा हा माझा ठेवा खजिना खजिना ट्रेजर ट्रेजर मातीच्या पात्रामध्ये आहे मातीच्या पात्रामध्ये आहे म्हणा मी बाहेरून दुबळा दिसतोय बाहेरून मी दुबळा दिसतोय अशक्त दिसतोय अशक्त दिसतोय
काही बघायचं काही नाही माझ्यामध्ये, काही बघायचं काही नाही माझ्यामध्ये, जो कोणी माझ्या आतमध्ये पाहिल, पण जो कोणी माझ्या आतमध्ये पाहिल, अंतकरणामध्ये पाहिल, अंतकरणात पाहिल, तिथे सामर्थ्याचा खजिना आहे, तिथे सामर्थ्याचा खजिना आहे. यस आमेन. परंतु हा आमचा ठेवा, परंतु हा आमचा ठेवा मातीच्या पात्रांमध्ये आहे, मातीच्या भांड्यात आहे, यासाठी की, यासाठी की सामर्थ्याचे अतिशय मोठेपण, सामर्थ्याचे अतिशय 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 मोठेपण देवाचे असावे, देवाचे असावे आणि आम्हाकडून नसावे. दोन गोष्टी बोलल्या गेल्यात, मातीचं पात्र आणि सामर्थ्य. काय बोललंय? मातीचं पात्र. बोला, दोन गोष्टी या वचनात आहेत, दोन गोष्टी या वचनात आहेत, मातीचं पात्र, मातीचं पात्र आणि सामर्थ्याचा ठेवा, आणि सामर्थ्याचा ठेवा. दोन्ही माझ्यामध्येच आहेत, दोन्ही माझ्यामध्ये. पण आम्ही मातीचं पात्र आहे, मी मातीचं पात्र आहे, पण सामर्थ्याचा खजिना, पण जो सामर्थ्याचा खजिना आहे, जो पवित्र आत्मा आहे, जो पवित्र आत्मा आहे, अभिषेक आहे, अभिषेक आहे, देवाची कृपा आहे, देवाची कृपा आहे, जी माझ्यामध्ये आहे, जी माझ्यामध्ये आहे, ती जर पाहिली, ती जर पाहिली तर कळेल, तर कळेल अंधारातून प्रकाश बाहेर येईल, अंधारातून प्रकाश बाहेर येईल. या समय खूप मोठं वचन आहे, मी पुढच्या वेळेस सांगेन. यस, तुम्हाला नाही कळालं? यस. सिस्टर लास्ट आणि आपण प्रार्थना करूया. परंतु हा आमचा ठेवा माती, हळू वाचूया प्लीज, कृपा करून सगळ्यांनी लक्ष द्या. परंतु हा आमचा ठेवा मातीच्या पात्रांमध्ये आहे, म्हणजे आम्ही जे जगतोय ते मातीचं पात्र आहे. शरीर काय आहे? मातीचं पात्र. शरीर काय आहे? मातीचं भांड. पुढं, यासाठी की सामर्थ्याचे अतिशय मोठेपण देवाचे असावे. ना असं याचं म्हणणं, याचा अर्थ काय? तुम्ही मातीचे पात्र आहात, पण तुमच्यामध्ये जो राहतो, तुमच्यामध्ये जो देव आहे, त्याचं सामर्थ्य अति मोठ आहे. यस, किलो आकळते देवाचं वचन. सो तुम्ही अशक्त आहात का बलवान आहात? म्हणून बायबल सांगतं, जरी आमचा शारीरिक माणूस नष्ट होतोय, तरी आमचा आतील माणूस दिवसेंदिवस बलवान होतोय, नवा केला जात आहे. यस, बलवान होतोय. तर तुमच्यातलं सामर्थ्य जर बाहेर यावं, किती लोकांची इच्छा आहे, तुमच्यातलं मातीच्या पात्रातलं सामर्थ्य बाहेर यावं. हातवर करूया, बाहेर यावं, तुमची इच्छा आहे बाहेर यावं. यस, फक्त तुमचा विश्वास त्याला बाहेर आणेल. यस आमेन. देवावरचा विश्वास त्याला बाहेर आणेल. त्याला गल्ल्या जवेस दाविदाकडे बघतो आणि म्हणतो, अरे मी काय कुत्र आहे का तुम्हाला मारायला आलाय? तू एवढा लहान पिल्लू 16 वर्षाचं आणि तुम्हाला लढाईसाठी आलाय? पण दावीद वरडून म्हटलं असेल, हा मातीचा ठेवा आहे, पण आतमध्ये सामर्थ्याचे मोठेपण आहे. यस आमेन. मंगल्यातला काळ बॉस हे मातीचं पात्र आहे, पण याच्या आतमध्ये जो देव आहे तो सामर्थ्यवान आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी आतील माणसाविषयी बोलायचं, म्हणायचं जो जगात आहे त्याच्यापेक्षा जो माझ्यात आहे तो मोठा आहे, तो माझ्यात आहे तो सामर्थ्याचं पात्र आहे माझ्यात. यस. किती लोक आपला विश्वास मारू देणार नाही? यस. शर्पण टिकून ठेवतील. यस. शर्पण टिकून ठेवतील. यस. देवाच्या बाजूने बोलतील. यस. 100% बोलतील. यस.